ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। दसरा मेळावा हा भूतून भविष्य आहे आणि मराठी एकत्र आली इतिहासानंतर हा पुन्हा एक इतिहास। जरांगे पाटलाच्या नेतृत्वात आता आम्ही संपूर्ण मराठा आणि संपूर्ण भारत बघत आहोत। जरांगे पाटील जे सांगतील त्या सरकारचंच नेतृत्व आमदार आणि जे मराठ्याला सहकार्य करतील त्यांचीच सत्ता स्थापन होईल। हे आरक्षण येत्या काही दिवसात या ठिकाणी जाहीर झालं नाही तर या ठिकाणी संपूर्ण अखंड महाराष्ट्रातील या ठिकाणी किंवा भारतभरातील या ठिकाणी पूर्ण मराठा समाज या सरकारच्या विरोधात या ठिकाणी उभा ठाकल्याशिवाय राहणार नाही। मराठा समाजाला या ठिकाणी वाळीतच टाकायचं ठरवलं त्यांनी, कारण या ठिकाणी 18 पगड जातील या ठिकाणी त्यांनी सोबत घेऊन त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेऊ लागलेत। त्यांना जो स्वतःला चाणक्य समजून महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करत आहे देवेंद्र फडणवीस, त्यांनी जाणून बुजून मराठा समाजाला डावण्याचं काम हे सातत्याने करत आहे आणि फडणवीसच हा जाणून बुजून मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उद्या नारायणगड या ठिकाणी मराठा समाजाचा पहिला भव्य मेळावा पार पडणार आहे। जालन्यातून मराठा समाज बांधवांनी जय्यत तयारी केलेली आहे आणि आज सायंकाळी जालन्यातून शेकडोंच्या संख्येने ज्या गाड्या आहेत त्या नारायणगडच्या दिशेने रवाना होणार आहेत। काही बांधव जे आहेत हे काल रात्रीपासूनच अंतरवाली असेल मग नारायणगड असेल या ठिकाणच्या दिशेने कालपासूनच रवाना झालेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मराठा समाजाने जय्यत तयारी केलेली आहे आणि उद्याचा दौरा उद्याचा जो मेळावा आहे तो यशस्वी पार पडावा यासाठी मराठा समाज बांधवांनी चांगली तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही मराठा समन्वयक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। त्याला काय सांगणार, उद्या मराठा समाजाचा पहिला दसरा मेळावा पार पडणार आहे, कशी तयारी आहे? आम्ही जालना जिल्हा येथून अशी तयारी केली आहे, प्रत्येक गावातून मिनिमम 10 ते 12 गाड्या निघतील या अशी अनुषंगाने तयारी केली। त्या गावात प्रत्येकी स्वयंसेवक त्या गावचेच, प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक राहणार, त्याच्या पाणी डब्बा जेवणाचा गोळ्या औषधे सगळे सोबत घेऊन ते उद्या सकाळी 5 वाजता निघणार। अशी संपूर्ण तयारी करून एक जिल्ह्याचा काल आम्ही एक आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीत एक निदर्शनात आलं 6 ते 7 हजार जालना जिल्ह्याच्या गाड्या निघतील। मनोज जरांगे पाटलांनी राजकीय नेत्यांना देखील आवाहन केलं की तुम्ही देखील या मेळाव्यात सहभागी व्हावं, हा राजकीय मेळावा नाही, हा सामाजिक मेळावा। राजकीय नेते काल मी आमच्या आढावा बैठक केलं होते, आम्ही एक सामाजिकच विषय आहे आणि हा म्हणजे पारंपरिक दसरा मेळावा आहे। तरी आज मनोज जरांगे पाटलाच्या याच्यातून स्वरूप दिसत असलं तरी ह्या एक गेल्या 20 ते 22 वर्षापासून स्वतः पाटील आमचे गणेशदादा शिंदे हे त्या दसऱ्या मेळावा जात असते। आम्ही म्हणजे आजपर्यंत गेलो नाही, आज इथून पुढं एक समाजाची एक दिशा म्हणून म्हणजे मराठा समाज तसे सगळे समाज त्या दसऱ्या मेळाला हजर राहतील हे असे आम्ही आम्हाला काली मीटिंगमध्ये आमचे ओबीसी बांधव आमच्यासोबत होते, आजही काय ओबीसी बांधव आमच्यासोबत आहे। दादा, यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी ज्या काही मेळाव्यांची किंवा संवाद मेळाव्यांची घोषणा केली त्यात मनोज जरांगे पाटलांनी मोठी भूमिका जाहीर केलेली आहे, काय वाटतं उद्याची जो दसरा मेळावा आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलू शकतात? नाही, उद्याच्या ज्या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे काही राजकीय भूमिका मांडणार नाही, कारण तो मेळावा आज चालू झालेला नसून गेल्या अनेक वर्षापासून तो पारंपरिक पद्धतीने चालणारा हा दसरा मेळावा आहे। कारण हा दसरा मेळावा एक आस्थेचा आहे, कारण तिथला जो दसरा मेळावा आहे तो कुठल्याही राजकीय किंवा कोणाच्याही निगडीत नसलेला दसरा मेळावा आहे। कारण तिथं सगळा भक्तगण येणार आहे आणि ही जे श्रीक्षेत्र नारायणगड हे एक धाकटी पंढरी म्हणून संबोधलेलं आहे आणि त्या धाकटी पंढरीचा खूप मोठा भक्तगण आहे। त्याच पद्धतीनं बऱ्याचशा वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे गावोगावी फिरत असताना अनेक समाज बांधवांची मागणी होती की बाबा आपल्या समाजाचाही कुठंतरी एक दसरा मेळावा झाला पाहिजे, परंतु असं कुठं एखादं तीर्थक्षेत्र जे चांगलं असेल त्या ठिकाणी आपण दसरा मेळावा घेतला पाहिजे ही भूमिका समाजाची होती। त्या अनुषंगाने पाटलांनी हा जो गेल्या 13 महिन्यापासून जो मराठा आरक्षणाचा जो लढा चालू आहे या लढ्याच्या याच्यामधूनच निर्माण झालेलं हे दसरा मेळाव्याचं आणि जरांगे पाटलांना एक त्या दसरा मेळाव्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी ही समाजाला त्या श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आपण एकत्र यावं ही समाज बांधवांना हाक दिलेली आहे आणि हा दसरा मेळावा इतक्या मोठ्या जयत तयारी चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक त्या गडावरती येणार आहेत। उद्या मराठा समाजाचा नारायणगडावर मेळावा होतोय तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा किंवा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवानगडावर ओबीसी बांधवांचा मेळावा होत आहे, कसं बघता याकडे? नाही, भगवानगड असेल किंवा नारायणगड असेल हे दोन्ही श्रद्धास्थान आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी जे दसरा मेळावे होत असतील
त्यांचाही आहे, पण तो राजकीय आहे की ते आम्ही सांगू शकत नाही, कारण दोन्ही गड आमच्यासाठी श्रद्धाचं ठिकाण आहे, त्यामुळे आम्ही तिथं जाणार आहोत. दादा, कसं बघता तुम्ही या दसरा मेळाव्याकडे? ओबीसींचा एकीकडे दसरा मेळावा होतोय, तर दुसरीकडे मनोज जरंगे पाटील समाजाला आव्हान करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. सर, हा जो दसरा मेळावा आहे हा भूतून भविष्य आहे, आणि मराठी एकत्र आली इतिहासानंतर हा पुन्हा एक इतिहास जरंगे पाटलाच्या नेतृत्वात आता आम्ही संपूर्ण मराठा आणि संपूर्ण भारत बघत आहोत. यामध्ये मला आवर्जून एक बाब अशी सांगायची, राज्य शासनाने जी केंद्र शासनाकडे जी शिफारस केली त्यामध्ये 15 जातीचा समाविष्ट केला. ह्या समाविष्ट करण्यासाठी कुठलेही कायद्याची तरतूद नाही, कायद्याची अडचण नाही. असं जर होऊ शकतं तर कुणबी एक उपजात आहे त्याचीही शिफारस शासन करू शकत होतं, पण यावरून असं दिसतं की शासन मुद्दामहून मराठ्यांना डिवचत आहे आणि मराठ्यांचा अंत वागण्याचा एक चुकीचा गैरप्रकार हे शासन घडू पाहत आहे. परंतु जरांगे पाटल्याच्या नेतृत्वात संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन शासनाला हे आव्हान देत आहे, यामध्ये मराठ्याचा अंत होणार नसून शासनाचा अंत होईल या बाबीकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, त्यासाठी नेतृत्वात आम्ही संपूर्ण एकत्र होतो. तुम्ही आता बोलता बोलले की मराठा समाजाला डिवचण्याचं काम हे सरकार करत आहे, तर मग येणाऱ्या काळामध्ये सरकारला मराठा समाज धडा शिकेल का? सर, मराठा समाज धडा शिकवणार म्हणजे त्याची त्यांना कल्पना आलेली आहे की आपल्याला लोकसभेमध्ये त्यांना जाणीव झाली आणि आता त्यामार्फत या योजना राबवून त्यात ते दुरुस्तीचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत. परंतु मनोज दादाच्या नेतृत्वात जे आदेश येतील तेच मराठा समाज पाळणार आहेत, त्यामुळं या समाजाला त्याच्यातून कुठल्याही प्रकारची ह्या सरकारला मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता स्थापन करता येणार नाही. हरियाणामध्ये परवा इलेक्शनचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये मोठा जो फायदा आहे तो बीजेपीला झालेला आहे. राज्याच्या निवडणुकीमध्ये पण देखील असाच फायदा बीजेपीला होईल असं वारंवार बीजेपी नेते सांगतात. नाही नाही, बीजेपी आज स्वतःला मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी नेरेटिव्हच्या नावाखाली नारळ फोडण्याचा प्रयत्न केला. आजही बीजेपी सरकार हरियाणा इलेक्शनचा फायदा घेऊन महाराष्ट्रातही तसं घडल अशा एका अपेक्षेखाली मतदानाला समोर जाणार आहे. परंतु वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला वगळून कुठलंही सरकार सत्तेत बसू शकत नाही याची जाणीव भाजपलाही आहे, आणि जरांगे पाटील जे सांगतील त्या सरकारचंच नेतृत्व आमदार आणि जे मराठ्याला सहकार्य करतील त्यांचीच सत्ता स्थापन होईल. एक शेवटचा प्रश्न, उद्या मनोज जरांगे पाटील मेळावा घेत आहेत, यामध्ये मनोज जरांगे पाटील राजकीय भूमिका करू शकतात? याबाबत ते स्वतः निर्णय न घेता संपूर्ण मराठा समाजाचा विचार लक्षात घेतात, हा एक त्यांचा महत्त्वाचा विशेष बाब आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणा हा समाजाला भावलेला आहे. ते व्यक्तिगत कुठलाही निर्णय घेत नाही, त्याबाबतही त्यांना जर तसं वाटलं तर ते निश्चित समाजाची एक बैठक घेतील आणि बैठकीत जर निश्चय झाला की आपल्याला इलेक्शनला उमेदवार द्यायचे आणि आपले सत्तेसाठी आपण प्रस्थान करायचं तर तसाही निर्णय घेऊ शकतील ते. आपण या ठिकाणी पाहू शकतो मराठा समाज जो आहे आता उद्याच्या उद्याचा जो मेळावा होणार आहे त्या अनुषंगाने तयारी लागलेला आहे. दादा, काय सांगणार, उद्याच्या मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि जालन्यातील नियोजन कसं आहे? दसरा नारायणगडावरच्या दसरा मेळाव्याची अंतिम टप्प्यात आज पूर्ण तयारी झालेली आहे. जसं सांगितलं आमच्या काही नेत्या मराठा सेवकांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावात सेवकांनी आपण आपल्या गाड्याची तयारी करायला आहे, प्रत्येक आपल्या लागणाऱ्या वस्तू सोबत घेतलेल्या आहे आणि उद्या सकाळी 4 नारायणगडावरती जायला तयार होणार आहे महिलांची गाड्या आणि आज काही सेवक आज दुपारच्या नंतर निघणार आहे. उत्सुकता हीच आहे की सर्वांना की शब्दरूपी मनोज जरांगे पाटील आपल्यावरती काय सोनं देणार आहे याची इच्छा सर्वांना लागलेली आहे. दादा, एकीकडे उद्या दसरा मेळावा होत आहे मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत, तर दुसरीकडे भगवान गरावड पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ओबीसींचा मेळावा होतोय, कसं पाहता? त्यांचा या ठिकाणी जो मेळावा होत आहे त्यांचं या ठिकाणी श्रद्धेचं ठिकाण आहे, त्यामुळे या ठिकाणी तेही मेळावा घेत आहेत. त्यांना या ठिकाणी सर्व तमाम महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा. परंतु यावर्षी या ठिकाणी पहिल्यांदाच आपण नारायणगडावरती या ठिकाणी मराठा समाजाचा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक मेळावा घेत आहोत. यामुळे या ठिकाणी मनोजदादा आपल्याला या ठिकाणी सर्व मराठा समाजाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपली जी मागणी या ठिकाणी आपण लावून धरलेली जी या ठिकाणी आरक्षणाची आहे ती आरक्षण मिळण्यावरती आम्ही या ठिकाणी ठाम आहोत. आणि जर या ठिकाणी हे आरक्षण येत्या काही दिवसात या ठिकाणी जाहीर झालं नाही तर या ठिकाणी संपूर्ण अखंड महाराष्ट्रातील या ठिकाणी किंवा भारतभरातील या ठिकाणी पूर्ण मराठा समाज या सरकारच्या विरोधात या ठिकाणी उभा ठाकल्याशिवाय राहणार नाही आणि याची परिणती येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आगामी निवडणुका त्याचबरोबर आचारसंहितेच्या अनुषंगाने उद्याच्या मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. असं असताना काल मंत्रिमंडळ बैठक झाली, या बैठकीत
तब्बल 80 निर्णय जे आहेत हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात कुठले निर्णय झाले? त्यांना मराठा समाजाला या ठिकाणी वाळीतच टाकायचं ठरवलं त्यांनी. कारण या ठिकाणी 18 पगड जातील या ठिकाणी त्यांनी सोबत घेऊन त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेऊ लागले. त्यांना या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी दूर ठेवून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सरकार आणण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु ही त्यांना या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी परवडणार नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अखंड मराठा समाजामधील या ठिकाणी सर्व समाजामध्ये या ठिकाणी या सरकारविरुद्ध या ठिकाणी रोष निर्माण झालेला आहे. आणि याची या ठिकाणी त्यांना किंमत येणाऱ्या या ठिकाणी विधानसभेमध्ये या ठिकाणी नक्कीच चुकावी लागेल. जो स्वतःला चाणक्य समजून महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करत आहे देवेंद्र फडणवीस, त्यांनी जाणून बुजून मराठा समाजाला डावण्याचं काम हे सातत्याने करत आहे. आणि बरेचसे नेते त्यांचे जे सोडलेले पिल्लावळ आहेत ते की पाटलाला म्हणत आहे की तुम्ही जाणून बुजून फडणवीसला का टार्गेट करत आहात, की त्याचं कारणच आहे की फडणवीसच हा जाणून बुजून मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्यांनी कालच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी दाखवून दिलं की आम्ही तुम्हाला काहीही समजत नाही किंवा गिनत नाही. मराठा समाजाला कसं उत्तर देईल? मराठा समाजाला येणाऱ्या विधानसभेत पूर्णपूर्ण उत्तर देऊ शकतो. आपण या ठिकाणी पाहू शकतो उद्या नारायणगडावर मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाचा भव्य मेळावा पार पडणार आहे. आणि या मेळाव्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी झालेली आहे. दरम्यान काल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेले 80 निर्णय यामध्ये मराठा आरक्षणाचा कुठलाही समावेश नाही आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही, त्यामुळे मराठा समाजात एक रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान उद्याच्या बैठकीत उद्याच्या मेळाव्यामध्ये मनोज जरंगे पाटील समाजाला काय आवाहन करतात, कुठली भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.